तर मित्रांनो पुन्हा एकदा या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओ सारखेच खूप महत्वाचे जीके के प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहणारे प्रश्न राहतील त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची व्हिडिओ समोरही एकदम फ्रीमध्ये पाहावयास मिळत राहतील चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे इंदिरा गांधी कालवा डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्याच्या वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी कालवा आहे पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाट असे सह्याद्री या पर्वताचे एक दुसरे नाव आहे पुढचा प्रश्न पुष्कर सरोवर कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे पुष्कर सरोवर कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर सरोवर स्थित आहे पुढचा प्रश्न कोण हे, कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कर्नाटक या राज्यामध्ये कोलार गोड्या पाण्याचे सरोवर अवेलेबल आहे पुढचा प्रश्न पेट्रो रसायन उद्योगाचे कोणते केंद्र आहे पेट्रो रसायन उद्योगाचे मुख्य केंद्र कोणते आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील वडोदरा हे पेट्रो रसायन उद्योगाचे केंद्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आढळत असतात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बॉक्साईडचे साठे आढळत असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहर शहराची लोकसंख्या लोक लोक सर्वात जास्त आहे महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबईनंतर सर्वात जास्त लोकसंख्या आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो असा आहे की डॅश डॅश राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे तंबाखू उत्पादनात कोणते राज्य सर्वात जास्त अग्रेसर आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील आंध्र प्रदेश हे तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर असले एक राज्य आहे पुढचा प्रश्न मुंबईजवळ असलेली प्रेक्षणीय लेणी ले कोणती आहे ती सांगायची आहे मुंबईजवळ असलेली प्रेक्षणीय लेणी कोणती आहे ती या ठिकाणी मित्रांनो सांगायची आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील घारापुरी जी लेणी आहे ती मुंबईजवळ प्रेक्षणीय लेणी आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश या सरोवराची निर्मिती उल्क पातकापासून झालेली आहे कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्क पातकापासून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच लोणार सरोवराची निर्मिती ही उल्क पातकापासून झालेली निर्मिती आहे जैन धर्मियांचे काचे काचीचे मंदिर कोठे आहे ते सांगायचं आहे जैन धर्मियांचे काचीचे मंदिर कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक भद्रावती या ठिकाणी जैन धर्मांचे काचेचे मंदिर आहे पुढचा प्रश्न लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामध्ये आहेत ते सांगायचं आहे लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामध्ये आहेत ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली उद औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या वसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जो होजी अरिया उद्योगासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातली चिंचोली औद्योगिक वसाहत पुढचा प्रश्न खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक राजस्थान या राज्यामध्ये खेत्री येथील तांब्याच्या खाणी आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो उत्तर अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता आहे उत्तर अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र या दोन समुद्राला जोडणारा कालवा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक कील कालवा हा उत्तर अटलांटिक समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा असे या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते तर ऑप्शन क्रमांक एक सांगली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन सर्वात जास्त होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो टोर्नोडो हे काय आहे ते सांगायचं आहे टोर्नेडो हे काय आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार आवर्त वारे हे टोरनोडो वारे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मॅग्रिव वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशाचे आहे मॅग्रिव वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशाचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारत या देशाचे मूळ आहे मॅग्रुविन मॅग्रिव्ह वनस्पती पुढचा प्रश्न दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागामध्ये टॅस टॅस पर्वत आहे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागामध्ये कोणता पर्वत आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील अँडीज पर्वत आहे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमी किनारी भागामध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अनुसंशोधन केंद्र कोठे स्थित आहे महाराष्ट्रामध्ये अनुसंशोधन केंद्र कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तुर्बे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनुसंशोधन केंद्र आहे ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स ही संस्था कोणी स्थापन केली किंवा कोणी सुरू केली ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स ही संस्था डॅस टॅस यांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच वी शिंदे यांनी ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स ही संस्था चालू केली होती पुढचा प्रश्न कोणत्या कलमाने वेट बिगारीला प्रतिबंध घालण्यात आला आहे ते सांगायचं आहे कोणत्या कलमाने वेट बिगारीला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कलम पंचवीस यानुसार वेट बिगारीला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागत असते ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय वय या ठिकाणी असावं लागते तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेली पाहिजे ग्रामपंचायतीचे सदस्य बनण्यासाठी प्रश्न वार्षिक धोरणाला काय म्हणतात ते सांगायचं आहे आयच्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक मौद्रिक व पत धोरण असे आयच्या वार्षिक धोरणाला म्हटले जात असते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात बर्फाचा भूमी या नावाने संबोधली जात असते खालीलपैकी कोणत्या देशास बर्फाची भूमी या नावाने संबोधली जाते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच स्वित्झर स्वित्झरलँड या देशाला बर्फाची भूमी या नावाने देखील संबोधली जात असते पुढचा प्रश्न कोणत्या कलमाने सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या कलमाने सरकारी नोकरीत समान संधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कलम सोळानुसार सरकारी नोकरीमध्ये समान संधीची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न शिवसेना कोणत्या वरती स्थापन झालेली आहे शिवसेना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सहासष्ट या वर्षी शिवसेनेचे स्थापन झालेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी असं आहे मित्रांनो आपल्या समोर कि अमरावती जिल्ह्यात कॉफीचे उत्पादन डॅस टॅस येथे होते अमरावती जिल्ह्यामध्ये कॉपीचे उत्पादन कोठे होते ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चिखलदरा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये कॉपीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते पुढचा प्रश्न मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मजुरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मजुरी वाटप करण्याची जबाबदारी कोणाची असते या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच चा ग्रामसेवकाची ती जबाबदारी असते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी जगातील सर्वात जुनी न्यूज एजन्सी बनलेली आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणती न्यूज एजन्सी जगातील सर्वात जुनी न्यूज एजन्सी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच फ्रान्स प्रेस ही <णिया> जी न्यूज एजन्सी आहे ती जगातील सर्वात जुनी न्यूज एजन्सी आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केलेले आहे कोणत्या प्राण्यास ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय विरासत म्हणून घोषित केलेली आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हत्ती या प्राण्यास दोन हजार दहामध्ये विरासत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गुरु ग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी मेघ विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे खालीलपैकी मेघ विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक हे शहर मेघ विमान निर्मितीसाठी सर्वात प्रसिद्ध असलेले शहर आहे प्रश्न पुढचा या ठिकाणी असा आहे वृंदावन बाग कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे वृंदावन बाग कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये वृंदावन बाग येत असते तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कुठे तांदूळ संशोधन केंद्र आहे खालीलपैकी कुठे तांदूळ संशोधन केंद्र आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य होते गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयामध्ये पा प्राचार्य होते तर ऑप्शन क्रमांक दोन फर्ग्युसन कॉलेज या महाविद्यालयामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे प्राचार्य या पदवीवर होते पुढचा प्रश्न कोकणात उंचीवरील प्रदेशातील जांभा जमिनीवर कोणते अरण्य आढळतात कोकणामध्ये उंचीवरील प्रदेशामध्ये जांभा जमिनीवर कोणते अरण्य आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच वर्षा हे कोकणामधील उंचीवर प्रदेशातील जांभा जमिनीवर आढळणारे अरण्य आहेत पुढचा प्रश्न विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले होते विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले होते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरीश रावत हे तेव्हाचे मुख्यमंत्री बनले होते पुढचा प्रश्न भारताच्या संसदीय पद्धतीमध्ये काय असते ते सांगायचं आहे भारताच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये काय असते तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजले जात असते भारताच्या संसदीय पद्धतीमध्ये पुढचा प्रश्न गौतम बुद्ध व आणि वर्धमान महावीर यांच्या संबंधी कोणते विधान चुकीचे आहे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्याविषयीचे कोणते विधान चुकीचे आहे ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार वर्णव्यवस्थेविषयी दोघांची मते सारखीच आहेत ही जे विधान आहे ते चुकीचे आहे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्याविषयी आणि बाकीचे जे वरचे तीन आहेत ते एकदम करेक्ट ऑप्शन आहे पुढचा प्रश्न मतदान शक्तीचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य कोणते मतदान शक्तीचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे जे की मतदान शक्तीचे आहे असे त्यांनी जाहीर केलेले होते पुढचा प्रश्न महर्षी कर्व्यांना तीन जून एकोणीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली होती महर्षी कर्व्यांना तीन जून एकोणीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली होती ते सांगायचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जपान वुमेन यु, युनिव्हर्सिटी ह्या युनिव्हर्सिटीकडून महर्षी कर्व्यांना आपली महिला विद्यापीठाची प्रेरणा या ठिकाणी स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली होती थोडासा केचकट झाला प्रश्न एक वेळेस पुन्हा वाचून घ्या आपण व्हिडिओला पॉज करून पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक दर्पण हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी किती वाचन अवस्थामधून जावे लागते विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी किती वाचन अवस्थामधून त्या विधेयकास जावे लागते ते सांगायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तीन अवस्थांमधून विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्या विधेयकामध विधेयकास जावे लागत असते पुढचा प्रश्न कल्पवृ वुर, कल्पवृक्ष योजनेचा मुख्य हेतू कोणता होता ते सांगायचा आहे कल्पवृक्ष या योजनेचा मुख्य हेतू कोणता होता ते सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एस सी एस टी आदिवासी स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे हा कल्पवृक्ष या योजनेचा मुख्य उद्देश आहे पुढचा प्रश्न घरातील सिलेंडरमध्ये एल पी जी वायू कोणत्या स्थितीत असतो घरातील सिलेंडरमध्ये एल पी जी वायू हा कोणत्या स्थितीमध्ये असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील द्रव स्थितीमध्ये घरातील एल पी जी सिलेंडरचा वायू असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो रम्मासन आणि मात्मो ह्या चक्रीवादळांना कोणत्या देशाच्या किनारपट्टीला फटका दिला रमासन आणि मात्मो ह्या चक्रीवादळांनी कोणत्या देशाच्या किनारपट्टीला फटका दिला होता ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील फिलिपीन या देशाच्या किनारपट्टीला फटका दिला होता रम्मासन आणि मात्मो ह्या चक्रीवादळांनी पुढचा प्रश्न सिंधी संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी केव्हा होते ते सांगायचे आहे सिंधू संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी केव्हापासून होती ते सांगायचे आहे किंवा केव्हा आली होती तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सन पूर्व दोन हजार या वर्षा या वर्षी सिंधू संस्कृती विकासाच्या सर्वोच्च स्थानी आली होती पुढचा प्रश्न डॅस्टॅस हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे डॅस्टॅस हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे तर ते कोणते मूलद्रव्य आहे सांगायचे आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्लुटोनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते महात्मा गांधीजी यांनी आफ्रिकेमध्ये खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले वृत्तपत्र आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा कोणता कालावधी होता तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सात ते दोन हजार बारा हा कालावधी अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता पुढचा प्रश्न एकोणीसशे सहाच्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते एकोणीसशे सहाच्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन दादाभाई नरोजी हे एकोणीसशे सहाच्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते पुढचा प्रश्न दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे दाचीगाम हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात मोडते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाचीगाम हे राष्ट्रीय उद्यान येत असते पुढचा प्रश्न सेज ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे सेज ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित असलेली संज्ञा आहे ती सांगायची आहे तर ऑप्शन क्रमांक एक उद्योगाशी संबंधित आहे सेज ही संज्ञा पुढचा प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे छप्पन या साली विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न खालीपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ते सांगायचा आहे किंवा ओळखायचा आहे खालीपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ते सांगायचा आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी हा एक नेता आहे जो जहालवादी नेता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतामध्ये सर्वप्रथम सेज रद्द केले होते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील गोवा या राज्याने भारतामध्ये सर्वप्रथम सेज हे रद्द केले होते पुढचा प्रश्न पहिली परिषद कोटे भरली किंवा कोटे भरण्यात आली, हो आली, हो आली होती पहिली परिषद कोठे भरण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कैरो या ठिकाणी पहिली परिषद या ठिकाणी भरविण्यात आली होती पुढचा प्रश्न बँक रेट म्हणजे काय ते या ठिकाणी सांगायचं आहे बँक रेट म्हणजे काय आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केंद्रीय बँकेने इतर बँकांना दिलेले व्याजदर म्हणजेच बँक रेट होय पुढचा प्रश्न भारतातील किती राज्याची सीमा पाकिस्तानशी सी भिडलेली आहे भारतातील किती राज्याची सीमा ही पाकिस्तानला भिडलेली आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार चार राज्याची ही सीमा पाकिस्तानशी सी आपली भिडलेली आहे पुढचा प्रश्न दाल सरोवर हे कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे दाल सरोवर कोठे स्थित आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणी दाल सरोवर स्थित आहे पुढचा प्रश्न डॅस डॅस हा जागृत ज्वालामुखी आहे कोणता हा जागृत ज्वालामुखी आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार फुजियामा हा ज्वालामुखी जागृत ज्वालामुखी या ज्वाला ज्वाला नावाने ओळखला जात असतो पुढचा प्रश्न इस्रायलची राजधानी कोणती आहे ती सांगायची आहे इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक जेरुसलेम ही इस्रायल या राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर असा आहे की दलदलयुक्त मृदा खालीपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ताग या पिकासाठी उपयुक्त असलेली मृदा असते दलदलयुक्त मृदा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये अभयारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती विभागामध्ये अभयारण्याचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते स्थळ मोडत असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील त्रि त्रिस्तरीय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था आहे पुढचा प्रश्न राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा लोहमार्ग आहे ते सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक अरंदमापी या प्रकारचा लोहमार्ग आहे पुढचा प्रश्न भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हापासून जाहीर केले भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण केव्हा जाहीर केले होते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एकोणीसशे एक्क्याण्णव या रोजी भारत सरकारने नवीन आर्थिक धोरण या ठिकाणी जाहीर केले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचाराची झपाट्याने निकाल काढण्यासाठी किती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे ते सांगायचे आहे महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या झपाट्याने निकालासाठी काढण्यात आलेले किती विशेष न्यायालय आहेत ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बारा विशेष न्यायालय आहे ज्याद्वारे महाराष्ट्रातील महिलांवर जे अत्याचार होतात त्याचा निकाल झपाट्याने काढण्यासाठी बारा न्यायालयाची विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच तीन जोड्या हा झुरळाच्या झुरळाला पायाच्या ह्या तीन जोड्या असतात पुढचा प्रश्न तवला शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तवला हे शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक या राज्यामध्ये तवला हे शिखर स्थित आहे पुढचा प्रश्न दोन हजार बाराच्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक कर्जबाजारी पहिले तीन राज्य कोणती आहेत दोन हजार बाराच्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक कर्जबाजारी असलेले तीन राज्य कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे तीन राज्य आहेत जे की दोन हजार बाराच्या आकडे आकडेवारीनुसार देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी असलेले राज्य बनले आहेत पुढचा प्रश्न भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय कोण होते भारतामध्ये वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील पोर्तुगीज हे भारतामध्ये वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय होते पुढचा प्रश्न बाल शिक्षण परिषदेचे सतरावे अधिवेशन उद्घाटन म्हणून कोणाची निवड करण्यात आली होय बाल बाल शिक्षण परिषदेचे सतरावे अधिवेशन उद्घाटक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर जब्बार पटेल यांची बाल शिक्षण परिषदेचे सतरावे अधिवेशन यांचे उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली होती पुढचा प्रश्न आरोग्यसेवा मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे विधेयक मांडणारे राज्य कोणते आहे आरोग्यसेवा मिळवण्याचा मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असे विधेयक मांडणारे कोणते राज्य बनले आहे किंवा राज्य होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ते आसाम राज्य होते ज्यांनी असे विधेयक मांडले होते आरोग्य सेवा मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे महाराष्ट्राची एक मार्च दोन पर्यंतची लोकसंख्या किती होती महाराष्ट्र या राज्याची एक मार्च दोन पर्यंतची लोकसंख्या किती होती तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दहा कोटी एवढी महाराष्ट्राची एक मार्च दोन पर्यंतची लोकसंख्या होती पुढचा प्रश्न उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात ते सांगायचं आहे उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील लू असे उत्तर भारतातील वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हटले जात असते पुढचा प्रश्न भारतामध्ये प्रमुख मोठी किती बंदरे आहेत भारतामध्ये प्रमुख मोठी किती बंदरे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बारा बंदे ही भारतामध्ये सर्वात मोठी बंदरे आहेत बारा बंदरे पुढचा प्रश्न सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये आहे ते सांगायचा आहे सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये आहे ते सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहून घ्या की दोन म्हणजेच विदर्भ हा विभाग जे आहे ते सर्वात जास्त खाणींचा विभाग आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो कोणता उद्योग पायाभूत मानला जातो ते सांगायचं आहे कोणता उद्योग पायाभूत असा मानला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन लोह पोलाद उद्योग हा पायाभूत उद्योग मानला जात असतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता आहे भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कापड उद्योग हा सर्वात मोठा भारतामध्ये उद्योगधंदा आहे पुढचा प्रश्न कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहून घ्या दोन म्हणजेच करबुडे या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोटे आहे भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोटे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जामा मस्जिद दिल्ली ही या ठिकाणी भारतामधील सर्वात मोठी मस्जिद आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर असा आहे विश्ववृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते ते सांगायचं आहे विष्वृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक वर्षभर कोरडे व उष्ण असे विषुवृत्तीय पट्ट्यातील तापमान असते पुढचा प्रश्न विषुवृत्तीय वनामध्ये डॅश डॅश वृक्ष आढळत असतात विषुवृतीय वनामध्ये कोणत्या प्रकारची वने जे आहे किंवा वृक्ष जे आहे आढळत असतात महोगणी प्रकारची विषुवृतीय वनामध्ये वृक्ष सर्वात जास्त आढळत असतात पुढचा प्रश्न सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात आहे सर्वात जास्त खाणीचा जा प्रदेश हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खाणीचा प्रदेश म्हणून ओळखला जात असतो किंवा आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही आहे खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अंबरनाथ हे महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे केंद्र एक नाही आहे आणि उरण खापरखेडा व या ठिकाणी परळी हे तीन जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र आहेत पुढचा प्रश्न भारतातील कोणतेही गाव टपाल कचेरीपासून जास्तीत जास्त किती लांबीवर किंवा किती, जास्ते, जास्ते किती अंतरावर आहे ते सांगायचं आहे भारतातील कोणतेही गाव टपाल कचेरीपासून जास्तीत जास्त किती किमी अंतरावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पाच किमी अंतरावर आहे तर या ठिकाणी मित्रांनो हो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून मला जरूर कळवा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ समोरही एकदम फ्रीमध्ये मिळवण्यासाठी या चॅनलला आताच्या आताच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा सबस्क्राईब करसाल या चॅनलला त्यावेळेस मी जेव्हा का नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुरंत त्याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळेल तर त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये